काल माननीय मुख्यमंत्री बघू इतके चिडल्या बैठकीत की त्यांना मी पहिल्यांदा इतकं चिडल्या बैठकीत बघितलं की तुम्हाला 3 महिने जर तुम्ही केलं काय पण मधल्या काळात ते बदल्या झाले आपल्याला कल्पना आहे करीम साहेब होते ते बदलले आणि या संदर्भामध्ये सगळा तोडगा निघालेला आहे फक्त थोडा वेळेचा अवधी आहे मला वाटतं आपल्याला काँक्रीट काम करायचं आहे 100% म्हणून मला असं वाटतं की 3 महिने मुदत दिली ती खरं आहे मी तुम्हाला 10 दिवसात होईल याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आपण सगळे बसा मी सांगितलं महिनाभर मी सुद्धा लोक ते होणार नाही मग 15 दिवसात लोक मी बसतो आम्ही सुद्धा लोक ते विचार करणार त्या ठिकाणी हलणार नाही मुंबईतून त्या बैठकीत बसतो आणि आता एक कंटिन्यू काम सांगितलं आहे दुसरे कामं बाजूला ठेवा आणि फक्त ह्या समितीची बैठका घ्या सर्वच बैठका घ्या आणि या विषयी संपवा सरजी पाटील सर्व पदाधिकारी उपस्थित माझ्या बंधू आपल्याला कल्पना आहे कालच उपसमितीची बैठक माननीय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळे अधिकारी एजी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाले आम्ही मंत्री त्या ठिकाणी समितीचा अध्यक्ष सगळे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होतो मला वाटतं अशा पद्धतीची पहिल्यांदा अशी बैठक विस्तृत बैठक ही फक्त आपल्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतली आणि या बैठकीमध्ये निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे आधी समिती नेमली होती त्याला 3 महिने झाले होते 3 महिने उलटून गेले 70% काम जवळपास समितीचं पूर्ण झालेलं आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला अजून 1 महिन्याचा वेळ लागेल आणि परवाही सांगितलं होतं काले बैठकीमध्ये विषय झाला आणि 1 महिन्याच्या म्हणजे 1 महिना म्हणजे 1 महिना नाही मग ते 15 दिवसाचा वेळ 20 दिवसाचा वेळ 25 दिवसाचा वेळ पण तो 15 महिन्याच्या आत आपल्याला हा रिपोर्ट द्यायचा आहे काल माननीय मुख्यमंत्री बघू इतके चिडल्या बैठकीत की त्यांना मी पहिल्यांदा इतकं चिडल्या बैठकीत बघितलं की तुम्हाला 3 महिने जर तुम्ही केलं काय पण मधल्या काळात ते बदल्या झाल्या आपल्याला कल्पना आहे करीम साहेब होते ते बदलले रोजी सेक्रेटरी बदलले उपसचिव बदलले त्यामुळे थोडा वेळ लागला आणि त्यांनी सांगितलं की साहेब आता आम्हाला 1 महिना जास्तीत जास्त नाही 1 महिन्याचा आम्ही कधीही त्या समितीचा अहवाल तुम्हाला देऊ आणि त्या संदर्भातला जी आर निघेल आणि म्हणून काल मी मीडियाला सांगताना हे सांगितलेलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री हेच सांगितलेलं होतं आणि आज आम्ही सर्वजण या ठिकाणी हा निरोप घेऊन आपल्याकडे या ठिकाणी आलेलो आहोत आता जरके पाटाचं म्हणणं आहे की इतके दिवस लागतच नाही गरज नाही आम्ही पुन्हा तेच सांगू तुम्ही तेच सांगा आम्हाला ते खरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करून घ्यायचं आहे काम सगळे कुठे अपूर्णता आली की लुफोन राहिले कोर्टामध्ये कोणी गेलं आणि पुन्हा त्याला स्टे आला असं काम आपल्याला करायचं नाही सरकार अतिशय सकारात्मक आहे या बाबतीमध्ये 100% सकारात्मक आहे त्याच्यामध्ये 1% वाद नाही काल या संदर्भामध्ये सगळ्या रिटायर्ड चीफ जस्टिस आहेत त्यांचे नाव सांगत नाही 3-4 आपलेच आहेत सगळे त्यांच्याशी सुद्धा चर्चा झाली एजी सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते काही लोक लंडनला होते लंडनला त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोठे बोलले देवेंद्रजी बोलले अजितदादा यांच्याशी बोलले की मार्ग कसा काढता येईल कारण या संदर्भामध्ये सगळा तोडगा निघालेला आहे फक्त थोडा वेळेचा अवधी आहे मला वाटतं आपल्याला काँक्रीट काम करायचं आहे 100% म्हणून मला असं वाटतं की 3 महिने मुदत दिली ती खरं आहे अशा कामामध्ये महिने महिने लागतात काही कामामध्ये वर्षानुवर्ष मी अण्णा आदर साहेबांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की 20-30 वर्षे लढले तेव्हा पत्रामध्ये माहिती अधिकार पडला आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला तेवढा वेळ द्यायचा नाहीये 1 महिना सांगितलंय 15-20 दिवसामध्ये सुद्धा काम पूर्ण होईल अशी विनंती करायला आम्ही सगळेजण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री आम्हाला पाठवलेला आहे कालच आम्ही येणार होतो पण काल थोडस राज्यभर बंदचाही पुकार झालेला होता त्यांनी पुकारलेलं होतं थोडी अडचणही होती की तांत्रिक आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला इथे आल्यावर वाटलं जरंगी पाटील आमचं ऐकून घेते टीव्हीवर आपण बघतात सकारात्मक चर्चा झालेली आहे सगळ्यांची मानसिकता आहे सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की 1 महिना आम्ही सांगू पण 15 दिवस लागतील 20 दिवस लागतील अजूनही माझी आपल्याला विनंती आता तुम्ही सांगितलं की तुम्ही चर्चा करा तिकडे जाऊन मी माझ्या सगळ्यांची चर्चा करतो निश्चित ठीक आहे तुम्ही आमचा एवढा चर्चेचा मान ठेवलेला आहे आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे खरं म्हणजे आपल्याला खूप लढा पुढे लढायचा आहे एवढ्याला आपल्याला संपणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे त्यांनी म्हटलं उपोषण सोडणार की सगळे टाळा वाजवत आहे मी पुन्हा सांगेल की आम्ही सगळे जेवण करून टाळा वाजवतोय तुम्ही जे उपाशी बसलेला उपोषण मी केलेलं आहे कपाशीसाठी 12-12 तर आपल्याला त्याविषयी सांगितलं पण मला असं वाटतं की आता आम्ही शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या गुणाला जर मोठं घेऊन बसलात तर हे महिनाभराचं काम मी 25 दिवस सांगितले हे 10 दिवसात सुद्धा होईल मी तुम्हाला 10 दिवसात होईल
याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आपण सगळीकडे बसा, मी सांगितलं महिनाभर मी सुद्धा लोकांचे होणार नाही, तो 15 दिवसात लोकांनी किती होतो, आम्ही सुद्धा लोकांचे विचार करणं त्या ठिकाणी हलणार नाही मुंबईतून, त्या बैठकीत बसतो. आणि आता एक कंटिन्यू काम सांगितलं आहे, दुसरे काम बाजूला ठेवा आणि फक्त ह्या समितीची बैठका घ्या, दररोज बैठका घ्या आणि या विषय संपवा, असा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. मला वाटतं पहिल्यांदा सरकार इतकं सकारात्मक आहे. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला परत उल्लेख करावा लागेल, ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना 50 वर्षाची आपली मागणी होती, आरक्षण कोणी दिलं, आमच्या सरकारने दिलं, आम्ही त्यावेळेला सोबत होतो. खाली करतो, खाली करतो, असू द्यायचे, असू द्यायचे. म्हणून मला असं वाटतं काय झालं, काय झालं मला असं वाटतं की सरकार किती सकारात्मक आहे तुम्हाला माहिती आहे. पूर्ण ताकद पडायला लावून मागच्या वेळेला आपण आरक्षण दिलंय होतं, सेशन कोर्टात टिकलं, हायकोर्टात टिकलं, राजकारणात मागणी करणार नाही, नंतर आणि कोर्टामध्ये का बोलावलं काय सोडून द्या. पण आजचा आपला विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. धनंजय पाटील तुम्ही अगदी तुमचे प्राण पडायला लावले, अख्खा महाराष्ट्रातल्या पाठीशी उभा आपल्या कल्पना आहे. झालेली घटना इतकी दुर्दैवी आहे की त्याच्या अगदी खुला मनाने देवजींनी क्षमायाचा केली, माफी मागितली, असं पहिल्यांदा झालं महाराष्ट्र इतिहासात पहिल्यांदा. नाही तर 100 लोक मिळवले पण याची माफी मागितली नाही मेल्या सुद्धा. म्हणून मला वाटतं, म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला 4 दिवस तुम्ही सांगितलेले आहे. आम्ही म्हटलं ते 15-20 दिवस, ऐका 15-20 दिवस सामान्य